तर मित्रांनो, पुन्हा एका नव्या फ्रेश व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपण अतिशय महत्त्वाचे जीके प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत, त्यामुळे या व्हिडिओला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत पाहायचं आहे. मी आपल्याला गॅरंटी देतो की आपण या व्हिडिओमध्ये कुठेही बोर नाही होणार आहे. सर्व विषयातील प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे, एकच रिक्वेस्ट आहे आपल्याला. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या चॅनलला आताच्या आता सबस्क्राईब जरूर करून घ्या. आणि या व्हिडिओला एक लाईक आपल्याला जरूर करायचा आहे. मोटिवेशन मला थोडंसं मिळतं आपल्यासाठी पुढचे व्हिडिओ लवकरात लवकर बनवण्यासाठी. व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला जो प्रश्न आपल्यासमोर आहे तो प्रश्न पाहूया. तर प्रश्न असा आहे मित्रांनो, काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये येते ते सांगायचं आहे. काझीरंगा हे नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये येते? ऑप्शन क्रमांक 3 उघडाल मित्रांनो, आसाम या राज्यामध्ये काझीरंगा नॅशनल पार्क हे स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, राणीपेट हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतामध्ये आहे ते सांगायचं आहे. राणीपेट हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतामध्ये येत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, हिमालय पर्वतामध्ये राणीपेट हे थंड हवेचे ठिकाण स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, चंद्रावरील प्रकाश पृथ्वीवर पोहोचविण्यास किती वेळ लागत असतो? चंद्रावरील प्रकाश पृथ्वीवर येण्यास किंवा पोहोचविण्यास किती सेकंदाचा वेळ लागत असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 उघडाल मित्रांनो, 1.3 सेकंदाचा टाईम चंद्रावरील प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास लागणारा एक वेळ बनलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतात हिवाळी पर्जन्य कोणत्या राज्यामध्ये जास्त होतो ते सांगायचं आहे. भारतामध्ये हिवाळी पर्जन्य कोणत्या राज्यात सर्वात जास्त होत असतो? ऑप्शन क्रमांक 4 उघडाल मित्रांनो, भारतामध्ये हिवाळी पर्जन्य तामिळनाडू या राज्यामध्ये सर्वात जास्त होत असतो. पुढचा प्रश्न, इतिहास प्रसिद्ध असलेले आघाखान पॅलेस कोणत्या ठिकाणी आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेले आघाखान पॅलेस कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, पुणे या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये इतिहासामध्ये प्रसिद्ध झालेले आघाखान पॅलेस स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, बंगालच्या फाळणीचा कोण जबाबदार आहे? बंगालच्या फाळणीचा जबाबदार कोणता व्यक्ती आहे ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 उघडाल मित्रांनो, लॉर्ड कर्झन हा व्यक्ती किंवा गव्हर्नर जनरल बंगालच्या फाळणीचा एक जबाबदार व्यक्ती बनलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र असे संबोधण्यापूर्वी या प्रदेशाला काय म्हटले जात असे किंवा कोणत्या नावाने ओळखले जात असे? महाराष्ट्र असे संबोधण्यापूर्वी या प्रदेशाला कोणत्या नावाने ओळखले जात असे? ऑप्शन क्रमांक 4 उघडा मित्रांनो, महाराष्ट्र असे संबोधण्यापूर्वी या प्रदेशाला दक्षिण पंत या नावाने ओळखण्यात येत असे. पुढचा प्रश्न, लिखित स्वरूपामध्ये जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणती आहे? लिखित स्वरूपामध्ये जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उघडाल मित्रांनो, लिखित स्वरूपामध्ये भारतीय राज्यघटना ही जगामध्ये सर्वात मोठी एक राज्यघटना बनलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणाला संसदेचा सभासद नसतानाही संसदेच्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला संसदेचा सभासद नसतानाही संसदेच्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 उघडाल मित्रांनो, महान्यायवादी यांना संसदेचा सदस्य नसतानाही त्यांच्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 उघडाल मित्रांनो, मुंबई या शहरामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कशाला लोकशाहीचा पाळणा असे म्हटले जात असे? खालीलपैकी कोणाला किंवा कशाला लोकशाहीचा पाळणा असे म्हटले जात असते? तर ऑप्शन क्रमांक 4 उघडाल मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्था यांना लोकशाहीचा पाळणा असे संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जात असतो? बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 3 उघडाल मित्रांनो, कॉपर सल्फेट याचा वापर बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, पचनक्रियेमध्ये वनस्पतीजन्य प्रथिनांचे रूपांतर कशात होत असते? पचनक्रियेमध्ये वनस्पतीजन्य प्रथिनांचे रूपांतर खालीलपैकी कशामध्ये होत असते? तर ऑप्शन क्रमांक 2 उघडाल मित्रांनो, पचनक्रियेमध्ये वनस्पतीजन्य प्रथिनांचे रूपांतर हे ॲमिनो ॲसिडमध्ये होत असते.
पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पदार्थ सर्वात कठीण पदार्थ आहे? खालीलपैकी कोणता एक पदार्थ सर्वात कठीण पदार्थ बनलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 करायला मित्रांनो, हिरा हा एक पदार्थ सर्वात जास्त कठीण असलेला एक पदार्थ बनलेला आहे. पुढचा प्रश्न, नायट्रोजन बॉम्बची पहिली चाचणी कोणत्या देशात घेण्यात आलेली आहे? नायट्रोजन बॉम्बची पहिली चाचणी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये घेण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 करायला मित्रांनो, नायट्रोजन बॉम्बची पहिली चाचणी अमेरिका या देशामध्ये घेण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, उंदीर मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्यामध्ये काय वापरले जात असते? उंदीर मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्यामध्ये कशाचा उपयोग केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 3 ग्रह मित्रांनो, पिवळा फॉस्फरस याचा उपयोग उंदीर मारण्याच्या गोळ्यामध्ये प्रामुख्याने केला जात असतो. पुढचा प्रश्न, लोह हे खालीलपैकी कशाच्या सहाय्याने कापता येते ते सांगायचं आहे मित्रांनो. लोह हे खालीलपैकी कशाच्या सहाय्याने कापता येत असते? तर ऑप्शन क्रमांक 4 ग्रह मित्रांनो, लोह हे हिराच्या सहाय्याने कापता येत असते. पुढचा प्रश्न, कॉपीमध्ये खालीलपैकी कोणत्या द्रव्याचा समावेश असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. कॉपीमध्ये खालीलपैकी कोणत्या द्रव्याचा समावेश असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य मित्रांनो, कॅफिन या द्रव्याचा कॉपीमध्ये समावेश करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला काय म्हटले जात असते? कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन या दोन्हीच्या मिश्रणाला काय म्हणून संबोधले जात असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य मित्रांनो, वॉटर गॅस असे कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला संबोधण्यात येत असते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता एक संगणकाचा गुणधर्म नाही आहे? खालीलपैकी कोणता एक संगणकाचा गुणधर्म नाही आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ग्रहाल मित्रांनो, या ठिकाणी विचारशक्ती, विचार करण्याची शक्ती ही संगणकाचा गुणधर्म नसलेला एक पर्याय दाखवलेला आहे. पुढचा प्रश्न, हिंगोली जिल्ह्यामध्ये प्लायवूड कारखान्याचे ठिकाण कोणते आहे? हिंगोली जिल्ह्यामध्ये प्लायवूड निर्मितीच्या कारखान्याचे ठिकाण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत या तालुक्यामध्ये प्लायवूड कारखान्याचे एक ठिकाण बनलेले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या गवतापासून सुगंधी व औषधी तेल काढता येत असते? खालीलपैकी कोणत्या गवतापासून सुगंधी व औषधी तेल काढता येत असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, रोशी गवत यापासून सुगंधी व औषधी तेल काढता येत असते. पुढचा प्रश्न, हिंगोली जिल्ह्यामध्ये कापडाची मोठी बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे? हिंगोली जिल्ह्यामध्ये कापडाची मोठी बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये कापडाची मोठी बाजारपेठ स्थित झालेली आहे. पुढचा प्रश्न, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर कोणत्या जिल्ह्यात येते? झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 2 ग्रहाल मित्रांनो, या ठिकाणी जळगाव या जिल्ह्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर येत असते. पुढचा प्रश्न, केळीचे उत्पादन व सुवर्ण व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे? केळीचे उत्पादन तसेच सुवर्ण व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेला खालीलपैकी एक जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 ग्रहाल मित्रांनो, जळगाव हा जिल्हा केळीचे उत्पादन तसेच सुवर्ण व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेला एक जिल्हा बनलेला आहे. पुढचा प्रश्न, चित्रपट निर्मितीसाठी जगप्रसिद्ध असलेली इंडस्ट्री कोणती आहे? चित्रपट निर्मितीसाठी जगामध्ये प्रसिद्ध असलेली एक इंडस्ट्री कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 ग्रहाल मित्रांनो, चित्रपट निर्मितीसाठी जगप्रसिद्ध असलेली हॉलिवूड ही इंडस्ट्री बनलेली आहे. पुढचा प्रश्न, बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोणत्या जिल्ह्यामध्ये येत असते? बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? ऑप्शन क्रमांक 4 करायला मित्रांनो, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन हे स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, जालना या जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यापासून करण्यात आलेली आहे? जालना या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यापासून करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रहाल मित्रांनो, औरंगाबाद या जिल्ह्यापासून जालना या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, सर्वप्रथम स्वराज्याची मागणी केव्हा करण्यात आली होती? सर्वप्रथम स्वराज्याची मागणी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 ग्रहाल मित्रांनो, 1930 या वर्षी सर्वप्रथम स्वराज्याची मागणी करण्यात आली होती.
पुढचा प्रश्न, संविधान सभेची पहिली बैठक केव्हा घेण्यात आलेली आहे? संविधान सभेची पहिली बैठक कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी घेण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो 9 डिसेंबर 1946 या दिवशी या वर्षी संविधान सभेची पहिली बैठक घेण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे कार्य कोण सांभाळत असतो? राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे कार्य कोणता व्यक्ती सांभाळत असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये उपराष्ट्रपती त्यांचा राज्यकारभार सांभाळत असतो. पुढचा प्रश्न, संत गाडगेबाबा यांच्या पत्नीचे नाव काय होते ते सांगायचं आहे. संत गाडगेबाबा यांच्या पत्नीचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, कुंताबाई असे संत गाडगेबाबा यांच्या पत्नीचे एक नाव होते. पुढचा प्रश्न, गुजरातमध्ये विरोधी मोहीम कोणी सुरू केली ते सांगायचे आहे मित्रांनो. गुजरात या राज्यामध्ये विरोधी मोहीम कोणी सुरू केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, शेतकरी यांनी गुजरात राज्यामध्ये विरोधी मोहीम ही सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न, अस्पृश्यांसाठी पंढरपूरचे मंदिर खुले करण्यासाठी उपोषण कोणी धरले होते? अस्पृश्यांसाठी पंढरपूरचे मंदिर खुले करण्यासाठी उपोषण कोणत्या व्यक्तीने धरले होते किंवा कोणत्या समाजसुधारकांनी धरले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, साने गुरुजी यांनी अस्पृश्यांसाठी पंढरपूरचे मंदिर खुले करण्यासाठी उपोषण धरले होते. पुढचा प्रश्न, शिक्षक दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा करण्यात येत असतो? भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून कोणाचा दिवस साजरा करण्यात येत असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा दिवस शिक्षण दिन म्हणून भारतामध्ये साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध असलेली प्लासीच्या लढाईमध्ये कोणाचा पराभव झाला होता? प्रसिद्ध असलेली प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झालेला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, सिराज उद्दौला यांचा प्रसिद्ध प्लासीच्या लढाईमध्ये पराभव करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणाच्या कारकिर्दीमध्ये 1954 पोस्ट ऑफिस कायदा संमत करण्यात आला होता? कोणाच्या कारकिर्दीमध्ये 1954 पोस्ट ऑफिस कायदा संमत करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील या ठिकाणी, लॉर्ड डलहौसी यांच्या कारकिर्दीमध्ये 1954 पोस्ट ऑफिस कायदा हा संमत करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, ब्रिटिश इंडिया असोसिएशन व आत्मीय सभेची स्थापना कोणी केलेली आहे? ब्रिटिश इंडिया असोसिएशन व आत्मीय सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, राजाराम मोहन राय यांनी ब्रिटिश इंडिया असोसिएशन व आत्मीय सभेची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीमध्ये केव्हा स्थलांतरित करण्यात आलेली आहे? भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीमध्ये केव्हा स्थलांतरित करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, 1911 या वर्षी भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीमध्ये स्थलांतरित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झालेला आहे? वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, 1883 वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू झालेला आहे. पुढचा प्रश्न, बुडणाऱ्या बँकेवरील पुढील तारखेचे चेक असे क्रिप्स मिशन याशी कोणी संबोधलेले आहे? बुडणाऱ्या बँकेवरील पुढील तारखेचे चेक असे क्रिप्स मिशनविषयी कोणी उद्गार काढलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, महात्मा गांधी यांनी बुडणाऱ्या बँकेवरील पुढील तारखेचे चेक असे क्रिप्स मिशनविषयी उद्गार काढलेले आहे. पुढचा प्रश्न, गदर पार्टीची स्थापना कोणत्या देशामध्ये करण्यात आली होती? गदर पार्टीची स्थापना खालीलपैकी कोणत्या देशामध्ये करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, गदर पार्टीची स्थापना अमेरिका या देशामध्ये करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, पंजाबराव कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये येत असते? पंजाबराव कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, या ठिकाणी अकोला या जिल्ह्यामध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब अंतर धावणारी रेल्वे कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब धावणारी एक एक्सप्रेस कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, महाराष्ट्र एक्सप्रेस ही महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लांब अंतर धावणारी एक रेल्वे बनलेली आहे. पुढचा प्रश्न, पंढरपूर हे पवित्र क्षेत्र कशासाठी प्रसिद्ध आहे? पंढरपूर हे पवित्र क्षेत्र कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, विठ्ठलाचे मंदिर यासाठी पंढरपूर हे तीर्थक्षेत्र किंवा पवित्र क्षेत्र प्रसिद्ध झालेले आहे.
तर मित्रांनो आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली प्लीज काहीही करून आपल्याला या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. लाईक केल्याशिवाय कुठेही जायचं नाही आहे कारण आपल्यासाठी एवढी मोठी व्हिडिओ बनवण्यासाठी अतिशय मेहनत लागत असते, एक एक प्रश्न ढूंढून काढावा लागत असतो. त्यामुळे या व्हिडिओला प्लीज एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सर्वात पहिलं करून घ्यायचं आहे अशाच प्रकारची महत्त्वाची मोलाची व्हिडिओ एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळते का नाही फ्रेश व्हिडिओमध्ये.